कॅबिनेट मंत्र्यांनी शाश्वत विकास कामाकडे लक्ष द्यावे. माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांचा आरोप. 3 जून 2017 तात्कालिक पालकमंत्री रमेश जारकीहोळी असताना बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती. या बैठकी दरम्यान नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळाली होती. यावेळी 25 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. या कामांना दिनांक 28 मे 2018 रोजी वर्क ऑर्डर मिळाली. यांच्या माध्यमातून निप्पाणीच्या रस्ते गटारी 24 तास पाणी सारख्या विविध कामांना गती मिळाली. पण निप्पाणी नगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हत्ती सत्ता असणाऱ्या मंत्री महोदयांनी नगरपालिकेतील 14 फायनान्स 15 फायनान्स मधून गल्ली गल्लीतील रस्ता गटारी कामाच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदयांनी येणे हे अशोभनीय आहे. नगरातील रस्ता गटारी उद्घाटन करण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष आहेत. मंत्री महोदयांनी नवीन विविध शाश्वत विकास कामे आणावीत व त्या कामाचा शुभारंभ करावा असा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी माध्यमांशी बोलताना केले. ते पुढे बोलताना म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता असणाऱ्या मंत्री महोदयांनी निप्पाणीच्या विकासासाठी शाश्वत विकास कामे करावीत. निप्पाणीमध्ये विविध योजना आणून निप्पाणीचा कायापलट करावा. नदीला 4 TMC पाणी वाढवून आणावे. लॉ कॉलेज मेडिकल कॉलेज यांना मंजुरी आणावी. असे विविध नवीन कामे आणावीत. 24 तास पाणी योजना पूर्णपणे सुरुवात झाल्यानंतरच पाणी बिल आकारावे. अन्यथा 120 रुपये प्रमाणे बिल देण्यात यावे. केवळ नगरपालिकेने मंजूर केलेल्या विकास कामाचे उद्घाटन करू नये अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे, दत्ता नाईक, बाळासाहेब देसाई सरकार, अनिस मुल्ला, दिलीप पटाडे आदी उपस्थित होते. 3 जून 2017 तत्कालीन पालकमंत्री रमेशना जारकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निप्पाणी नगरपालिकेचे एकूण राज्य सरकारने दिलेले नगरोत्थान फेज 3 25 कोटी अनुदान मंजूर केलेलं होतं. त्यापैकी 21 कोटी 25 लाखाचं त्यावेळेला ॲक्शन प्लॅन मंजूर झालं. मंजुरी होऊन राज्य सरकारकडून त्याला टेक्निकल सँक्शन घेतलं. त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस केलं आणि 28 मे 2018 त्याचं वर्क ऑर्डर काम करायची त्या ठिकाणी आदेश देण्यात आला. पण लगेचच पावसाळा सुरू झाल्याकारणानं पावसाळ्यामध्ये रस्ता कामं हे न करण्यासाठी त्यानंतर ऑगस्ट पहिल्या आठवड्यातच आमच्या निवडणुका जाहीर झाल्या. जुलै शेवट आठवड्यात ऑगस्ट पहिल्या आठवड्यात झाल्या. 3 सप्टेंबरला ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल आला त्यावेळेला नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या सह आमची सत्ता आली आहे म्हणून भाजपचे आमदार आणि खासदार जुले त्यांनी दोघांनी आमची सत्ता आहे आणि आत्ता राज्य सरकार आमचं, केंद्र सरकार आमचं, नगरपालिका आमचं, आत्ता कुठेही आम्ही तटणार नाही, बाकी सगळं खलास असे या भाजप बोर्ड लावलेले होते त्यांनी. असं त्यात म्हणलं आम्ही पण काय हरकत नाही. पण नगरपालिका तुमची, राज्य सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं असताना निपाणीमध्ये शाश्वत कामं तुम्ही करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. एक बाबा इथं नदीमध्ये 4 TMC पाणी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एखादं निपाणी हे नॅशनल हायवेवर आहे, इथं वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम तुम्ही करा. शाश्वत ह्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज आणण्याचं काम करा किंवा लॉ कॉलेज आणण्याचं काम करा. चुकोडीला आहे निप्पाणी, एवढं मोठं शहर असताना इथं नाही आहे. बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की तुमचं जेणेकरून एक मंत्र्याने करण्याच्या कामाकडे तुमचं लक्ष असावं. नगरपालिकेत 14 फायनान्स 15 फायनान्स SFC मध्ये मंजूर झालेले रस्ते गटरी याचं उद्घाटन करणं तुम्हाला शोभत नाही आणि हे करण्यासाठी नगरसेवक आहेत. त्या त्या भागातले, मग सत्तेतले असू देत, विरोधी पक्षातले असू देत, त्यांनी सक्षम आहेत. पण तेही करत असताना तुमचा त्यामध्ये काही सहभागी नसताना
तुम्ही त्या कामाचं उद्घाटन करणं तुम्हाला कितपत शोभत आहे. आणि आम्ही गेल्या 20 वर्षांमध्ये असे अनेक रस्ते गटरी केलेले आहेत. रस्ते गटरींचं आम्ही जास्ती करून उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं नाही. शाश्वत कामाचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलंय. माया नगराध्यक्षाच्या काळात मी त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं. आंबेडकरचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं. यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा केला. सिग्नल त्या ठिकाणी लावले. राजा शुभ छत्रपती सांस्कृतिक भवनासाठी आम्ही त्या ठिकाणी मान्य त्यांच्या खासदार प्रकाशनाशी जाऊन त्यांना 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आणून अर्धवट असलेल्या कामाला पुरवता केले. तर अशा आणि आणखीन वेगवेगळ्या बिरदेव मराठा समाजाला त्या ठिकाणी आम्ही अनुदान देऊन त्या ठिकाणी त्यांचं समाज भवन बांधलं. नाभिक समाजाने दिलं. शाश्वत कामं केल्यात जेणेकरून की निपाणीमध्ये सर्व जातीय धर्मांना सामावून घेऊन सगळ्यांना व्यवस्थित केल्यात. त्या ठिकाणी शिव बसव आंबेडकर जयंती नगरपालिकेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही केले. सगळे स्पोर्ट्स नगरपालिकेच्या वतीनं भरवले. हे सगळं नवीन नवीन काहीतरी योजना राबवण्याच्या पलीकड तुम्ही नगरपालिकेनं मंजूर केलेल्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन करणं हे तुम्हाला सोबत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलला तुम्ही काम करावं. नगर सेवक आता मध्ये गटर भरले तर काय मंत्र्यांना सांगायचं ते गटर भरले आणि तेवढं ते काढून द्या म्हणून नाही होत ना. हे नगर सेवकांची जबाबदारी आहे. रस्ता केलं रस्ता लोटायला नगरपालिका जायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत की एक गोष्ट असते विकास डोळ्यासमोर ठेवून विकासच करत असतात. श्रेय घेणारे लोक फक्त श्रेयच घेत असतात काम करत नसतात. ह्या सगळ्या अशा गोष्टीचा डोक्यात विचार ठेवून काम करू नका. आम्ही गेल्या प्रशासकीय काळाचं 2 वर्ष आणि हे 15 महिने 3.5 वर्षांमध्ये आम्ही तुम्हाला फक्त सूचना करत होतो की तुम्ही चांगलं करा विकासात्मक धोरण राबवा. तुम्हाला आम्ही सहकार्य केले जाईल. त्याच पद्धतीने आम्ही मीटिंग सभागृह सोडून तुमच्यावर आम्ही कुठलेही ब्लेम या 15 महिन्यात आम्ही केलेलं नव्हतं. पण तुम्ही ते कामाकडे लक्ष सोडून अगोदर झालेल्या कामाचं उद्घाटन करून तुम्ही आज ते कामाला विलंब होण्याचं जबाबदारच तुम्ही आहे. तुम्ही जर ते SMD इंजिनियरकडून काम त्यावेळेला काढून इतर कॉन्ट्रॅक्टरना दिला नसता इतर संबंधित लोकांना दिला नसता तर ते काम त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या वेळेमध्ये करणं बंधनकारक होतं. केलं नसतं तर त्याला ब्लॅकलिस्टला घातलं असतं त्याच्यावर कारवाई केला असतं त्या सगळ्या गोष्टी केल्या असतात.